नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मी पूजा तुमचं पूजा पेडणेकर किचनमध्ये मनापासून स्वागत करते. आजची आपली रेसिपी आहे वालीची भाजी, किंवा याला वालाच्या शेंगाची भाजी देखील म्हणू शकतो. त्यासाठी इथे 15 ते 20 काजूगर म्हणजे सुके काजूगर घेतलेले, ते रात्रभर भिजत ठेवलेले पाण्यात. आणि इथे एक वालीची जुडी घेतलेली आहे, ती स्वच्छ धुवून आणि चिरून घेतलेली आहे. आणि या रेसिपीसाठी एक स्पेशल मसाला वापरणार आहे, तो स्पेशल मसाला तुम्हाला नंतर कळेल, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आता रेसिपी स्टार्ट करूया. पातेलं ठेवलं आहे गॅसवर, आणि त्या पातेल्यामध्ये मोठे 3 चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता फोडणी करूया. तेल तापलेलं आहे, त्यामध्ये एक छोटा चमचा मोहरी. मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे, तरच भाजीला टेस्ट येणार आहे. एक छोटा चमचा जिरं, 2 बारीक चिरलेले कांदे. कांदे चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आपल्याला. कांदा चांगला गोल्डन ब्राऊन झालेला आहे, त्यामध्ये आता 1/2 बारीक चिरलेला टोमॅटो टाकूया. आणि टोमॅटो व्यवस्थित त्यामध्ये मिक्स करून घेऊया. 1 ते 1.5 मिनिट हा टोमॅटो चांगला परतून घेऊया, जेणेकरून तो पूर्णपणे शिजेल. टोमॅटो पण व्यवस्थित शिजलेला आहे. आता एक छोटी चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, 2 मोठे चमचे घेतले. व्यवस्थित मिक्स करूया. आता त्यामध्ये काजूगर घालूया आणि एक छोटा बटाटा टाकते. बटाटा ऑप्शनल आहे, बटाटा आवडत नसेल तर नाही टाकला तरी चालणार आहे. व्यवस्थित मिक्स करूया आणि आता भाजी टाकूया यामध्ये. आता तुम्ही म्हणत असाल की मगाशी तर म्हणाली होतीस की स्पेशल मसाला टाकणार आहेस, तर तो आहे कुठे स्पेशल मसाला? तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, कुठल्या स्टेजला तो मसाला टाकते हे तुम्हाला कळेल. आता हे परतून घेऊया व्यवस्थित. आता चवीनुसार मीठ घालते, परतून घेऊया. आता त्यामध्ये एक छोटी वाटी खोबरं घालते, ओलं खोबरं किसलेलं. व्यवस्थित परतून घेऊया. आता भाजी शिजण्यासाठी आपण ठेवणार आहोत, त्यासाठी इथे पाण्याचा हक्का मारते 2 वेळा. आणि तुम्ही वरती झाकण ठेवून त्यावर पाणी ठेवून शिजवलीत तरी चालेल, किंवा मी करते त्या पद्धतीने शिजवलीत तरी चालणार आहे. आता यावरती एक झाकण ठेवूया आपण. झाकण ठेवलेलं आहे. आता लो फ्लेमवरच आपल्याला ही भाजी शिजवायची आहे, नाहीतर खाली करपू शकते. आणि मध्ये आपल्याला चेक करायचं आहे काही मिनटानंतर, म्हणजे 1 मिनिटाने असेल किंवा त्याच्यापेक्षा कमी वेळ, म्हणजे 1/2 मिनिटाने चेक करायचं आहे, जेणेकरून ती भाजी खाली लागता कामा नये. किंवा तुम्ही असं पण करू शकता, वरती एक झाकण ठेवायचं, त्याच्यावर पाणी ठेवायचं आणि त्या वाफेमध्ये ती भाजी शिजेल. तर मध्ये आपण चेक करूया. दुसऱ्या पद्धतीने पण भाजी कशी शिजवायची हे तुम्हाला दाखवते. पाण्याचा इथे हक्का मारायचा आहे आणि त्यानंतर एक त्याला फीड बसेल असं झाकण घ्यायचं आणि त्या झाकणामध्ये पाणी ठेवायचं आहे आपल्याला. आणि मध्ये आपल्याला चेक करायचं आहे भाजी शिजली की नाही, किंवा करपू नये म्हणून मध्ये आपण चेक करूया. 1 मिनिट झालेलं आहे, आता चेक करूया भाजी शिजली आहे का. आणि मिक्स पण करूया, अजून भाजी शिजायला वेळ आहे. असं मध्ये चेक करून आपल्याला बघायचं आहे भाजी शिजली आहे की नाही. तर परत झाकण ठेवून मी भाजी शिजायला ठेवते मध्ये आणि चेक करणार आहे. भाजी शिजेपर्यंत वेट करूया. 5 मिनटं झालेली आहेत, आता फायनल एकदा चेक करूया. मध्ये मी चेक करत होते, तो व्हिडिओ दाखवला नाही आहे, नाहीतर लॉंग झाला असता. आता फायनल बघूया भाजी शिजली आहे का. दिसताना तर वाटते भाजी शिजली आहे, पण त्यातला एक बटाटा काढून बघूया भाजी शिजली आहे की नाही हे बघायला. ठीक, इथे बटाटा काढते एका प्लेटमध्ये. चमचा आतमध्ये लगेच जातो का बघूया. चमचा लगेच आतमध्ये जातो आहे, याचा अर्थ भाजी शिजलेली आहे. आता मगाशी म्हटल्याप्रमाणे तो स्पेशल मसाला टाकूया. तो स्पेशल मसाला म्हणजे मॅगी मॅजिक आहे मसाला. गॅस ऑफ करण्यापूर्वी 3 मिनटं आधी हा मसाला टाकायचा आहे, तर तो मसाला टाकते. व्यवस्थित मिक्स करूया.
आणि 1 ते 1.5 मिनिटामध्ये गॅस आपण ऑफ करूया. व्यवस्थित परतून घेऊया आपण आणि मगच गॅस आपल्याला ऑफ करायचा आहे. तीन मिनटं झालेली आहेत आणि आता गॅस ऑफ करूया. भाजी रेडी झालेली आहे, आता सर्व करूया. मस्त अशी गरमागरम भाजी तयार झालेली आहे. मस्त अशी काजूगर घातलेली भाजी. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा आणि माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.